कैमेरा साने जे चित्र टिपले आहेत ते तुम्ही सध्याच्या घडीला पाहता। अतिशय सुंदर टेलिकास्ट ओम साई मूवीच्या माध्यमातून चांगला डिजिटल साथ मिळाली, ती म्हणजे आम्हाला डीजे रोहितच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे आमचे जेवढे पंच या स्पर्धेमध्ये सहभाग झाले सर्व पंचांची मात्र कामगिरी उल्लेखनीय राहिली, त्यांचं मी नक्कीच आभार व्यक्त करतोय। खास करून आमचे जे गुणलेखक आम्हाला लाभलेले आहेत मॅडे यांनी सुद्धा आम्हाला चांगली साथ दिली, आपलं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। ज्याने आम्हाला 5 दिवस स्वादिष्ट जेवणाची मात्र सोय उपलब्ध करून दिली त्यांचासुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। आणि ज्या आयोजकांनी आम्हाला संधी दिली या स्पर्धेमध्ये समर्थन करण्याची त्या आयोजकांचासुद्धा मी आभार व्यक्त करतोय। तर सलामीची जोडी खेळपट्टीवर बादिल शेख आणि त्याच्या सोबतीला आहे प्रलेश मरांजन। दरम्यान आदित्य स्पर्ट पडगे संघाला महेश वावरे यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद महेश वावरे, आपल्यासुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। आणि दोन्ही संघांना चिंचोलीचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय संदीपजी मोरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत। संदीपजी मोरे, आपलंसुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। षटकाला सुरुवात करेल अर्जुन बांगर, वंडर बॉय ऑफ शाहपूर या नावाने मात्र प्रसिद्ध असलेला हा खेळाडू। पाहूया कशा प्रकारची मात्र आपली गोलंदाजी इथे मात्र हाताळेल। पहिला चेंडू कॉपी बुक स्टाईल वॉट शॉट, अप्रतिम फटका आणि चेंडू अगदी जातोय आमच्या समालोचन कक्षाला। सलामी देणारा हा पहिला चेंडूवर बिगीट षटकार आणि सन्माननीय सन्माननीय हरिभक्त परायण कालरामजी महाराज कसुल यांच्या माध्यमातून बादिल शेख साठी तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज। कारण जो षटकार आपण जो पाहिला तो आप्पासाहेबांना सलामी देणारा षटकार होता आणि गुरुराज जाधव यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज। क्या बात आहे, प्रतिम टायमिंग चांगली सुरुवात पाहतोय आपण बादिल शेख कडनं। ओहो, इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला जातोय, थोडस दूरवरून इथे मात्र या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केला बादिलने, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला निर्धाव पाहायला आपल्याला तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल। चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहतोय आपण, कारण भरपूर दूर राऊंड मात्र त्यांनी शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला मात्र कुठल्याही प्रकारचा महत्व नसतोय। अर्जुन पुन्हा एकदा, ओहो इथे मात्र मिस टायमिंग फटका आहे, हवेत खेळलाय शत्रक्षक अर्थात गोलंदाज अर्जुन आहे, चेंडू खाली म्हणजे चूक होणार नाहीये। आणि इथे मात्र पलटवार करून दाखवलं आणि पहिला धक्का लागत असताना आदित्य स्पर्ट पडगे संघाला बादिल शेखच्या रूपाने। तुम्ही या नक्कीच रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा रीतीने मात्र फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता। बॅटचा स्टिकरला चेंडू स्पर्श झाला, बॉडी लँग्वेज पाहिजे तर अगदी पंधर पाहिजे तर थोडीशी आपल्याला लूज पाहायला बोलावली आणि त्याचमुळे चेंडू मात्र भरपूर हवेत गेला आणि त्यानंतर अर्जुन गोलंदाजाने मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाही। पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि मात्र बाजील 6 धावांचं योगदान देऊन मात्र माघारी परततोय। न्यू मॅन तुम्ही पाहू शकाल ललित आगिवले, लेफ्ट आर्म फलंदाज आहे आणि आता मात्र तुम्हाला कॉम्बिनेशन पाहायला मिळेल तो म्हणजे खेळपट्टीवर उजव्या हाताचा एक फलंदाज तर एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि झाबल याची जोडी असते खेळपट्टीवर, त्यावेळी कुठेतरी गोलंदाजाला डोकीदुखी ठरत असते, परंतु अर्जुन सुद्धा पाहिलं तर त्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपलं एक वेगळी छाप सोडली आहे, त्याच्यावर लगेच कुठल्याही प्रकारचा मात्र प्रेशर नसेल त्यात काही शंका नाही। मात्र अजून मी स्टॅमिंग पडका हाफ चेंडू हा बॅट केलाय आणि शॉर्ट फाईन लेगच्या शत्रक्षकाने मात्र टिपलाय प्रलेशचा झेल आणि खूप मोठी विकेट इथं प्राप्त केली। अर्थात मी तर एवढंच म्हणजे शापूर या बोरशुदी संघाने शार्क मासा गळाला अडवलेला आहे तो म्हणजे प्रलेश मुराज यांच्या माध्यमातून। फलंदाज बाद तर लागोपाठ आपण जर पाहिले तर 2 चेंडूवर 2 विकेट्स इथे प्राप्त केले आणि जर याच चेंडूवर जर विकेट्स प्राप्त केल्या तर सन्माननीय सदाशेठ मोरे आणि सन्माननीय एकनाथ शेठ मोरे यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राईज इथे मात्र दिलं जाईल आणि ज्ञानेश्वरजी कशुल याचकडे 500 रुपयाचं कॅश प्राईज विकेट्स हॅट्रिकसाठी अर्थात अर्जुनसाठी मात्र दिलं जाणार आहे। बक्षिसांचा वर्षाव, कारण हे खेळाडूंवरचं प्रेम
आपल्याला या ठिकाणी रसिकांचा मान्यवरांचा पाहायला मिळतोय। काय सुरुवात केली होती बादिल शेखने, पहिल्याच चेंडूवर षटकार इथे मात्र लगावला होता, परंतु त्यानंतर अर्जुनने मात्र या ठिकाणी पूर्णपणे पलटवार केलं आणि आता मात्र विकेटच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय। विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल जयेश वारके। सेमीफायनलच्या मॅचमध्ये काही कारणास्तव उपस्थित नव्हता, परंतु अंतिम सामना खेळण्यासाठी आता मात्र त्याची नक्कीच वर्णी मात्र या संघामध्ये लागली। ओहो पिंडू हवेत आहे, परंतु वेकंट एरिया आपण पाहतोय, कुठला क्षेत्रशेक मात्र नाही आहे डीप स्क्वेअर लेगकडे। जोपर्यंत क्षेत्रशेक जाऊन मात्र तिला फील्ड करतील तोपर्यंत मात्र दोन धावा येथे सहजपणे पूर्ण केल्या गेल्या। धावसंख्या दोनच्या साईने पुढे जाईल ती म्हणजे आठ या आकड्यावर। अंतिम सामना तुम्ही पाहता उपस्थित क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन जोडले आहेत त्यांच्या माहितीसाठी तुम्ही पाहू शकाल जवळपास 500 व्यूवर्स पाहू शकता आपण या अंतिम सामन्याचा आनंद घेत आहे। सर्वांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतोय। जर पुन्हा एकदा एखादा फलंदाज जर आमच्या मुख्य व्यासपीठाला जर सलामी दिली तर गुरुनाथ जाधव यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज मात्र त्या फलंदाजाला दिले जाणार आहे। इथे मात्र सरळ बॅटने लॉफ करतोय, अगदी या लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू मात्र या ठिकाणी फरार होईल एका टप्प्याच्या साह्याने आणि पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय। सहकार तुम्ही पाहू शकाल रिप्ले मध्ये काय जबरदस्त शॉट सिलेक्शन, अगदी सरळ बॅटने लॉफ केला आणि सर्वात सुरक्षित जागा म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाजाच्या पाठीमागची जागा ही सर्वात सेफ्टी म्हटली जाते आणि त्याच दिशेने मात्र आपल्याला हा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि एका टप्प्याचा सायन मात्र चेंडू निघून गेला। ज्या दिशेने अतिशय वेगाने वारा वाहतोय त्या दिशेने मात्र फटका ललित अगिलूने एक्झिक्यूट केला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 2 गडी बाद 12 धावा। आता मात्र येणारे 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 31 धाबांची अजूनही गरज आहे। तुम्ही आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या चौकाराची संख्या पाहू शकाल। भरपूर चांगली माहिती आम्हाला ओम साई मूवीजच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी दिली जात आहे, कुठल्या खेळाडूंनी किती विकेट्स प्राप्त केल्या, कुठल्या फलंदाजाने किती धावा इथे मात्र जोडल्या आणि पाहू शकाल तुम्ही आतापर्यंत 231 चौकार या स्पर्धेमध्ये लगवलेले आहेत आणि 180 षटकार आतापर्यंत फलंदाजाने मात्र या ठिकाणी लगवलेले आहेत। विकेट्स अट्रीसाठी तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राईज इथे मात्र दिले जाणार आहेत। बोरशेट दी टीमसाठी दिशा एंटरप्राइजेस नडगावचे उद्योजक सन्माननीय शैलेशजी लोणे याचकडनं विकेट्स अट्रीसाठी आता मात्र कॅश वाढवलेले आहे, 5000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाईल। दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज सुमित। संतोष शेलार आपण यायचं आहे व्यासपीठावरती, आपल्या हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक स्वागत आहे। इथे मात्र स्ट्राइकवरती दिशेने मात्र खेळायचं होतं, परंतु एज लागल्यानंतर चेंडू मात्र जातो या शॉर्ट पॉईंटच्या दिशेने। एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली किरवलीचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय संजय शेठ बजागे यांच्या माध्यमातून। जर आदित्य स्पोर्ट पडकर संघाने स्पर्धा जिंकली तर त्यांच्याकडून आज रात्रीसाठी मेजवानी सावरीदेव या ठिकाणी मात्र दिली जाणार आहे। धन्यवाद संजयजी बजागे यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, तुमच्यासुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय। कारण शैलेश बिडवे यांचे अगदी जवळचे परममित्र आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी हा पारितोषिक आदित्य स्पोर्ट पडके संघाला मात्र दिलं जाईल। तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 12 आणि या सुमितने पहिल्या चेंडूवर धाव खर्च केली 1, आता चेंडू शिल्लक असतील 17 आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी आता मात्र आदित्य स्पोर्ट पडक्या संघाला 30 धाबींची गरज। तुम्ही हे दृश्य पाहू शकाल, अगदी ट्रेन वेगाने मात्र रुळावर धावत असताना काय दृश्य पाहतोय आपण, काय जबरदस्त कॅमेरा वगैरे आपण पाहतोय। चला स्पीडअप करायचं, आपण जास्त वेळ घेऊ नका। 17 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 30 धाबींची गरज। ओहो चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची दिशा जर पाहिली तर आपण उपस्टंपच्या मात्र पलीकडे पाहायला मिळतो या पंचांचा वाईटचा इशारा।
तर नक्कीच एक विकेटसाठी इथं प्राईज आलं आहे विकास फोरशे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय ओ टू कॉम्बॉक्स. चेंडू पाहिला तर लेंथ चांगली होती परंतु दिशा मात्र कुठेतरी चुकीची पाहायला म्हणले. त्यानंतर मात्र या ठिकाणी टॉप एज भरपूर या ठिकाणी लवकर मात्र बॅटचं तोंड उघडलं ललित यांनी मात्र टॉप एज पाहायला म्हणाले आणि मात्र वायडिश मिडॉपला टेपला गेला हा झेल आणि मात्र लागतो या आदित्य स्पर पडघा संघाला हा तिसरा धक्का ललित अगिवलीच्या रूपाने. युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. बॉटम हँडला मात्र चेंडू स्पर्श झाला कारण लवकरच शॉर्ट पिक केलं होतं ललितने आणि चेंडू मात्र थोडासा उशिराने आला. एक चांगला चेंडूची फेकी आपल्या सुमितकडनं पाहायला आम्हाला आली. दरम्यान निंबोलीचे एक उत्कृष्ट पंच अर्थात कृष्णा केणे यांच्या माध्यमातून आदित्य स्फोट पडघा संघाला आणि खास करून सुभाष वारकेसाठी मात्र हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद के आपल्यासुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. समीकरण तुम्ही पाहू शकाल 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत 29 धापींची गरज. नवीन बॅटर तुम्ही पाहू शकाल सुप्यान शेख. जयेश वारके आणि सुप्यान शेख आता मात्र ही जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते आणि मात्र या ठिकाणी लाईन पाहावी लागेल चुकीची आहे पण आता मात्र वाईटचा इशारा. डोलेगावचे युवा उद्योजक सन्माननीय रुपेशजी जाधव यांच्या वतीने दिशा 11 बोरशेती टीमला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रुपेशजी जाधव. आपलं तर मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये तिसऱ्या पंचाने जायचं आहे कारण इथे चेकसाठी मात्र ठिकाणी मागणी केलेली आहे. जर गोलंदाजाला जर चेक करताना मात्र जर पंचांनी जर या ठिकाणी पकडलं तर 3 धावांची पॅनल्टी आहे आणि या स्पर्धेमध्ये अर्थात या मॅचमध्ये मात्र तो गोलंदाजी करू शकणार नाही आहे. पंचांचा इथे मात्र वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या आपण जर लक्ष वेधले तर एकूण 15 धावा धावफलकावर. अंतिम मॅच सुरू आहे. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी दोन्ही संघ खेळ करत असताना फॅटिंग स्कोर इथे मात्र निकेत दिशा 11 बोरची टीमने उभा केलेला आहे. 42 धावा त्यांनी मात्र पहिल्या डावामध्ये जोडल्या आणि त्या 43 धावांचा मात्र या ठिकाणी जो आव्हान आहे तो मात्र पूर्ण कसा करल्या जाईल ते पाहूया. इथे मात्र हाफ ट्रॅकर लेन तो लगल्याने चेसने मात्र फेकून दिला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 7 धावांसाठी हा येतो षटकार. आनंदाचं वातावरण आता मात्र आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय कारण जयेश फारकेची वर्णी का लागते त्याचा त्याने मात्र प्रत्यक्ष उदाहरण इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला कारण या सत्रामध्ये मात्र भरपूर चांगला टचमध्ये आहे आणि त्याचं अंतिम सामन्यामध्ये येणं मी तर म्हणेन कुठेतरी सौभाग्य आहे ते म्हणजे आदित्य स्फोट पडघा संघाचं आणि त्याच्या बॅटमध्येच मात्र आपल्याला हा तडाकेबंद षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराच्या आता मात्र साह्याने आता धावसंख्या पुढे जात असताना ती पाहू शकाल तुम्ही 21-21 लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि दोन्ही बॅटर आपण जर पाहिले तर सुप्यान शेख आहे एका बाजूला दुसरीकडे तुम्ही जयेश वारकेला पाहू शकाल आणि दोन्ही फलंदाज असे आहे की कुठल्याही क्षणाला मात्र या सामन्याची कायापलट करू शकतात कारण दोन्ही फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी बोरशी टीमला काय हवं आहे ते म्हणजे जयेश वारकेची विकेट्स कारण जेवढा बेल जयेश वारके खेळपट्टीवर टिकून राहील तोपर्यंत मात्र आदित्य स्फोट पडघा संघाच्या ज्या विजयाच्या आशा आहेत त्या मात्र पल्लवित राहतील. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आता मात्र पंचांचा बोट आकाशाकडे आणि मात्र मोठी विकेट्स ज्या विकेटची आपण चर्चा करतो ती विकेट्स मात्र सुमितने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. जयेश वारके निराश होत असताना आता मात्र माघारी पडतील.
चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान नक्कीच हे आपण दृश्य पाहू शकाल निव्या कंपनीचा छिंड वापरत होते आणि ते अनिल जाधव इथे आम्हाला दाखवत असताना हा मुख्य व्यासपीठ ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने मात्र हे व्ह्यू तुम्ही मात्र या ठिकाणी पाहता 12 चेंडू आणि 20 धावांची अजून गरज आहे हा अंतिम सामना जिंकण्यासाठी आदित्य स्फट पडगा संघाला पाहू शकाल याच ठिकाणी तुम्ही खूप मोठमोठ्या शर्टी सुद्धा पाहता असता कारण खिंचलगाव म्हटलं तर शर्टींचे सुद्धा मात्र भरपूर छाते आहेत परंतु आता आपण क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र अनुभवतोय काय जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन पाहायला मिळालं 5 दिवसांची स्पर्धा जबरदस्त मॅनेजमेंट 2 मिनिटांसाठी सामना थांबवायचा आहे तर नक्कीच आपण या ठिकाणी एक मेगा सन्मान या व्यासपीठावर करून घेणार आहोत आजचे आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय आदरणीय माजी आमदार त्याचप्रमाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट महाराष्ट्र राज्याचे या विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अप्पासाहेब शिंदे साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायचे आहेत हा जय मसोबा स्पोर्ट चिंचोलीच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळ चिंचोलीच्या वतीने आणि मोरे परिवाराच्या वतीने मात्र सन्मान आपण आदरणीय अप्पासाहेब शिंदे साहेबांचा आपण या ठिकाणी हा सन्मान करत आहोत कारण अप्पासाहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तन मन धन लावून मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि असाच प्रेम अप्पासाहेब तुमचं या आयोजकांवर राहील चिंचोली गावावर राहील अशी आम्ही तुमच्याकडे मात्र अशा बालकतो आपण या ठिकाणी आलात वेळेत वेळ काढून त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो आणि अप्पासाहेबांना आतापर्यंत दुसऱ्या कार्यक्रमामध्ये जायचं आहे त्यामुळे आमच्यापासून ते रजा घेत आहेत खूप मोठी उपस्थिती आज आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि पहिल्या दिवसापासून मात्र या ठिकाणी आम्ही सर्वजण आतुरतेने अप्पासाहेबांची या स्पर्धेमध्ये वाट पाहत होतो आणि तो क्षण आज आपण या ठिकाणी अनुभवतोय त्यांचा आपण सन्मान केला उबदार माची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत आणि नक्कीच आपण पाहू शकाल आयोजकांच्या वतीने फोटोशूटसुद्धा केलं जातोय कारण ही आठवण राहील अगदी सर्व चिंचोलीच्या ग्रामस्थांच्या मनामध्ये हृदयामध्ये धन्यवाद अप्पासाहेब तर आपण जाऊया आता मात्र मॅचकडे तर थोडंसं करेक्शन होतं मी नक्कीच मॅडीकडनं तुमची क्षमा मागतोय मॅडीकडनं कारण आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावेची आवश्यकता आहे कारण 24 धाबा इथे मात्र स्कोर काढवती पाहतोय कारण पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या होत्या 12 गडी बाद केले होते 2 गोलंदाज अर्जुनने आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र धाबा आल्या 12 गडी बाद केले 2 आणि समीकरण असं आहे की आता मात्र एक वाईट आहे 12 चेंडू 19 गरज इथे मात्र या ठिकाणी खेळायचं होतं ऑन साईडला परंतु चेंडू जाल ट्रॅव्हल झाला आहे तो म्हणजे कव्हर बाउंड्रीच्या दिशेने जोपर्यंत क्षेत्रशिक दौनमध्ये चेंडू फील करेल तोपर्यंत मात्र इथे 2 धाबा मात्र या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केल्या कारण अतिष्ठा ठाऊक आहे की आपण सिंगल डबलसुद्धा धाबाची संख्या इथे जर जोडल्या तर मात्र आपण त्या धाबांच्या अगदी जवळपास पोहोचू शकतो पाहू शकाल तुम्ही व्हिवरची संख्या आतापर्यंत 650 पुढे इथे मात्र जात असताना कारण मॅच तेवढी इम्पॉर्टंट आहे अंतिम सामना तुम्ही पाहता युवा सेना चषक 2022 गोलंदाज तेजेश पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करायचं तर परत या ठिकाणी चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आहे स्वतः गोलंदाज जाऊन
फॉलो थ्रो मध्ये शॉर्ट विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवतोय आणि तेजेशला एक पारितोषिक आलेला आहे. तेजेशने जर विकेट्स हॅट्रिक पूर्ण केली तर आतिश फोडशे याच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राईज या गोलंदाजाला दिले जाईल. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 27 आणि आता मात्र येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 16 धाबींची गरज. नेट टू नेट फाइट. ओहो यॉर्कर पंचांना प्रेस्ट विचारला आणि अगदी कात्रीत पकडलं पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज सुभाष वारके बाद होईल LBW स्वरूपात. अगदी ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपवर चेंडू मात्र धावणं अधल्ला असता आणि एक योग्य निर्णय पंचाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सुभाष आपण जायचं आहे कुठली पाबंदी नाही सर्कलची. बाद होणाऱ्या फलंदाजाने लगेचच बाहेर जायचं आहे आणि नवीन येणाऱ्या फलंदाजाने सुद्धा मात्र थोडीशी मात्र या ठिकाणी घाई करायची आहे. मित्रांनो आमच्या मॅडीनी मात्र कोर्स केलेला आहे त्याच्याकडनं मात्र चूक होणार नाही कारण त्यांनी 5 दिवसापासून मात्र स्कोर कार्डवर आपल्या बोटाची जादू मात्र ठिकाणी दाखवलेली आहे. नवीन बॅटर तुम्ही पाहू शकाल जयेश भगत. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 9 आणि धाबांची आवश्यकता आहे आता मात्र 16. नेट टू नेट फाईट. कधी सामना झुकतो या बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी सामना झुकतो या दिशा एंटरप्राइजेस भोरशेती संघाच्या बाजूने. चला खेळायला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. सुमित तेजेश आता मात्र ठिकाणी मार्गस्थ होतोय. ओहो इथे मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी जागते राहो इथे मात्र या ठिकाणी आव्हान देत असताना मात्र काय सुरेख चेंडूची फेकी पाहतोय आपण. अगदी वेगवान चेंडू होता मात्र या चेंडूवर मात्र फलंदाज मात्र बीट होतोय आणि खरोखरच पहा अजून मात्र ठिकाणी पारितोषिक आलेला आहेत. चिंचोली गावाची अभिमान अर्थात हरिभक्त परायण कालरामजी महाराज यांच्या वतीने समर्जन कक्षाला नटगावचे महाराज आहेत त्यांच्याकडनं आम्हाला समर्थन कक्षासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. धन्यवाद महाराज रामकृष्ण हरी. दसके तुम्ही पाहू शकाल 8 चेंडू शिल्लक आणि आता मात्र 19 गरज. इथे मात्र फटका हवेत खेळला चेंडू मात्र पाहिलं तर हवेत गेला कुठलाही मात्र क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडू खाली पोहोचेल तोपर्यंत मात्र चांगला क्षेत्रक्षण मात्र या ठिकाणी पहा अंडराम फेकी पाहिला म्हणाली परंतु चेंडू जर इष्ट्यांवर जर पर्ची झाला असता तर मात्र कुठेतरी चित्र मात्र वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु जर त्याला मात्र काही महत्व नाही आहे. चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं आपण अर्जुनच्या माध्यमातून तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. अगदी क्लोज डिसिजन मात्र या ठिकाणी होऊ शकला असता. धावसंख्या एकूण पाहू शकाल आता मात्र आपल्याला धावपळकर पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 29 आणि आता मात्र समीकरण आपण जर पाहिलं तर 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 14 धाब्यांची गरज. हा चेंडू मात्र निर्णायक असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनात आपण जर पाहिलं तर कारण या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र आदित्य स्फोट फटका संघ कमबॅक करेल परंतु या चेंडूवर जर मोठा फटका जर आला नाही तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं कुठेतरी बॅटरवर मात्र आपल्याला थोडंसं दडपण पाहायला मिळू शकेल आणि या मात्र कलाडी कुठे मिळाली एक्झॅक्टली ज्यावेळी सुप्यान शेखला धावचीच्या स्वरूपात बाद केलं बोरशेती टीमनं तिथून मात्र बोरशेती टीमनं मात्र या सामन्यामध्ये कमबॅक केलं. तेजेश पुन्हा एकदा ओहो इथे मात्र अजून चांगला चेंडूची फेकी एशियन ड्रॅगन इथे मिळाली विकेट्स आणि समीकरण आता मात्र तुम्ही पाहू शकाल 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी या स्पर्धेवर नाव कोरण्यासाठी चॅम्पियन होण्यासाठी पडगे संघाला 14 धाब्यांची गरज. डीजे
सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान सहा चेंडू आणि 14 धाव्यांची गरज, सात गडी आतापर्यंत या ठिकाणी आदित्य एस्पर पडघा संघाने गमावले आणि आता मात्र उमेदवार मात्र या ठिकाणी वेल आली आहे, कारण 9व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये उतरतोय आणि आता मात्र शेवटची विजयाची जी किरण जे पल्लवित आहेत पडघे संघाची ती म्हणजे अतिश लोणेच्या खांद्यावर मात्र मोठी जबाबदारी आता मात्र असणार आहे. जर ही स्पर्धा जिंकायची असेल तर मात्र अतिश लोणेला मात्र जो आपला नॅचरल खेळ आहे तो मात्र प्रस्थापित करावा लागेल, कारण आपण जर पाहिलं तर उमेद हा एक प्रॉपर गोलंदाज आहे, त्याच्यावर तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू शकणार नाही आणि अतिश लोणेचा आपण जर विचार केला तर परफेक्टली ऑलराऊंडर आहे आणि ऑलराऊंडरची भूमिका या स्थितीमध्ये मात्र द्विगुणित होत असते. ती भूमिका पाहूजे अतिश लोणे मात्र कशा रीतीने मात्र या ठिकाणी पार पाडेल. गोलंदाज इथे मात्र बाले आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय. सहा चेंडू शिल्लक, 14 धाव्यांची गरज, राईट आर्म राऊंड द विकेटने आपला षटक सुरुवात करेल. पहिला चेंडू मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, परंतु गोलंदाज बाले स्वतः फॉलो थ्रो मध्ये मात्र चेंडू अडवतोय. जस जसा डॉट चेंडू येईल तसा मात्र या ठिकाणी सर थांबवतो तुम्हाला. तर इथे प्राइज आले गोलंदाज बालीसाठी, एक विकेट जर घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक शैलेश लोणे विकास इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून, दिशास इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून. ओ टू कॉम बॉक्स पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आता मात्र पाच चेंडू शिल्लक, 14 धाव्यांची गरज, अतिश खेळण्यासाठी सज्ज होतोय. इथे माझा दिलीस्कोप फटका, सुरेख टेक्निकचा वापर, शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे त्याचा प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळतोय आणि चेंडू जाऊन मात्र या ठिकाणी फाईन लेग सीमारेषा चिडतोय. हा येतोय संघर्षमय चौकार. युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान युवा सेना चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान युवा सेना चषकचा मान. थँक्यू. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल चेंडू एवढा खराब नव्हता, परत शॉट बनवला त्या ठिकाणी आणि पहा काय सुंदर टायमिंगच्या मनगटीच्या जोरावर इथे मात्र त्यांनी फटका एक्झिक्यूट केला आणि मात्र या ठिकाणी चार धावा वसूल केल्या. चार चेंडू शिल्लक आता मात्र आहेत आणि मात्र विजयासाठी 10 धावांची गरज, प्रत्येक धाव इथे मात्र विजयाकडे मात्र ठिकाणी घेऊन जाईल ती म्हणजे पडघे संघाला आणि मात्र आता विवर्स तुम्ही पाहू शकाल, जवळपास 800 जवळपास विवर्स या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या अवतीभोवती हजारोच्या संख्येने येणार असे की या सामन्याचा आनंद घेत आहेत, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. अर्जुन बांगर मात्र काहीतरी कानमंत्र देतोय बालीला, कारण अर्जुन आणि बांगर अर्जुन बांगर आणि बाली ही एवन जोडी आहे आपण जर बोर्डची ती टीमचा विचार केला तर, परंतु पाहूजा अतिश लोणीसुद्धा मात्र तेवढ्याच चांगल्या दर्जेचा खेळाडू आहे, तो सुद्धा मात्र सहजासहजी हार मानणार नाही. चार चेंडू शिल्लक, 10 धाव्यांची गरज, या चेंडूर काय दडलंय पाहूया. मार्ग होईल बाली पुन्हा एकदा राऊंड द विकेटने. अहो इथे मात्र सरळपणे लॉप करतोय, परंतु या ठिकाणी पाहू शकाल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली या किपर एंडला फेकी, परंतु दोन धाबा इथे मात्र भरपूर वेगाने पूर्ण केल्या. जबरदस्त मात्र या ठिकाणी रन इन बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला मात्र या ठिकाणी कॉलिंग पाहायला आम्हाला उमेदचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण त्याला त्याची मात्र 7 लाभते ती म्हणजे अतिश लोणेला, कारण आतापर्यंत फटके टीमने गडी गमावले 7. ही तुम्हाला सेकंड लास्ट जोडी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकाल फेकी चांगली पाहायला आम्हाला, परंतु थोडीशी रॉंग स्थितीमध्ये पाहतो आपण आणि त्याचमुळे मात्र फलंदाजाला दोन धाबा घेण्याची संधी उपलब्ध झाली. तीन चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 8 धाब्यांची गरज, सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर असेल आणि आयोजकांनी आता मात्र नक्कीच म्हणत असतील की या स्थितीमध्ये सुपर ओव्हर नाही झाली तर ठीक आहे, परंतु या स्पर्धेचा मुख्य नियम आहे, कारण अनेक ठिकाणी आपण पाहतो की चेसिंग कंपल्सरी असते परंतु या ठिकाणी तसा नियम नाही आहे. चला सामना सुरू करायचा आहे, जास्त वेळ दौडू नका,
कारण तुम्ही जेवढा वेळ जास्त दौडाल तेवढा वेळ मात्र फलंदाजाला मात्र ठिकाणी मिळत असतो. नक्कीच तो शॉर्ट सिलेक्शन मात्र ठिकाणी चॉईस करू शकतोय आणि त्याचमुळे पाहतो की तुम्हाला खेळ सुरू करायचा आहे. तीन चेंडू शिल्लक, विजयासाठी आठ धाबांची गरज. हे निर्णायक तीन चेंडू आहेत कारण 1 लाख आणि 50,000 रुपये डिफरन्स काय आहे ते दाखवणारे हे तीन चेंडू आहेत. बाले पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होईल. तुम्ही स्लिप पॉईंटला खेळाडू पाहू शकाल फलंदाजा प्रेशर टाकण्यासाठी. ओहो इथे मात्र फटका तर खूपच छान आहे परंतु काऊ कॉर्नरला अर्जुन आहे चांगलं क्षेत्रक्षण त्याच्याकडे पाहा आम्हाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल आणि मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र बॅटर उमेद हा मात्र अडकून बाद होतोय. आठशे पेक्षा आता मात्र जास्त व्यूअर्स अर्थात 850 पर्यंत मात्र ही संख्या पोहोचलेली आहे. जसजशी ही मॅच क्लोज होईल तसतशी ही संख्या व्यूअर्स नक्कीच आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकेल. दोन चेंडू शिल्लक, सात धाब्याची गरज आणि आतापर्यंत 8 गडी इथे मात्र आदित्य स्वर पडक्या संघाने गमावले. तर मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की ओम साई मूवीजला मात्र लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अतिशय जबरदस्त तुम्हाला ही वाहिनी पाहायला मिळते आणि चांगलं दर्जेचं चित्रीकरण त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर मी नक्कीच सिद्धेश पाटील आणि त्याची जी पूर्ण टेक्निकल टीम आहे त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. दोन चेंडू शिल्लक, सात धाबींची गरज. आतिश लोणे आहे स्ट्रायकिंग एंडला आणि आता मात्र नॉन स्ट्रायकला बॅटर आहेत परेश बाली. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. दोन चेंडू सातची गरज. ओहो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय पंचच्या माध्यमातून मात्र आणि डीप कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. तर पाण्याची मागणी केलेली आहे तर मी विनंती करतो की आपण पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे. मित्रांनो तुम्हाला ही स्पर्धा आवडली असेल, या स्पर्धेतील हा अंतिम सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी आणि आयोजकांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पैसा वसूल मॅच. सन्माननीय गणेशजी बारशे यांचं इथे मात्र ठिकाणी गणेशजी मार्शे साहेबांचं इथे मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम. एक चेंडू शिल्लक आहे, 3 धाब्यांची गरज. 2 धाबा झाल्या तर मात्र स्कोर लेवल होईल आणि स्कोर लेवल झाली तर मात्र सुपर ओव्हरची मॅच तुम्हाला आम्हाला सर्वांना पुन्हा एकदा पाहायला मिळू शकेल. एक चेंडू 3 धाबा शत्रसेन लगेच बोरशेती टीम तुम्हाला सजवायची आहे. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, लगेच खेळायला सुरुवात करायचं आहे. काय जबरदस्त मॅच पाहतो आपण. सामना कोणीही जिंकू द्या परंतु दोन्ही संघाने किडारसिकांची मनं जिंकली आहेत त्यात काही शंका नाही. इथे मात्र क्रिकेटचा विजय होणार आहे त्यात काही शंका नाही आहे. वॉट अ मॅच, वॉट अ थ्रिलर. आणि अशाच प्रकारचे सामने किडारसिकांना मात्र पाहायला आवडत असतात. एक चेंडू 3 धाबींची गरज. 1,50,000 यामध्ये डिफरन्स काय आहे ते सांगून जाणारा हा एक चेंडू. म्हणजे एका चेंडूची किंमत आहे ती म्हणजे 50,000 रुपयाची, एका चेंडूची किंमत आहे ती म्हणजे 1,00,000 रुपयाची. आणि या चेंडूमध्ये पाहूया कोणत्या संघाचं नसीब दडलं आहे. एक चेंडू 3 धाब्यांची गरज. 2 धाबा जर जोडल्या तर मात्र सामना टाय होईल. सामना टाय झाला तर सुपर ओव्हरची मॅच खेळवली जाईल. 3 धाबा झाल्या तर मात्र या ठिकाणी आदित्येश्वर पडक्या संघ जिंकेल आणि 3 धाबांचं संरक्षण केला तर मात्र ही स्पर्धा दिशा 11 बोरशेती टीम इथे मात्र जिंकेल. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायची आहेत या दोन्ही टीमसाठी. वॉट अ मॅच. एक चेंडू 3 धाब्यांची गरज. बाली मार्गस्थ होईल. इथे मात्र डाव्या स्टिक वर चेंडूचे पैकी एक धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाव्याचा मात्र प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि 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 तिसऱ्या पंचांची मात्र या ठिकाणी मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी. कंट्रोल रूम मध्ये कोणीही येणार नाही. कंट्रोल रूम मध्ये कोणीही येणार नाही. फक्त दोन्ही संघाचे 12 खेळाडू असतील.
काय जबरदस्त पाहतो टेलिकास्ट पाहतोय आपण जी जान लगा करीत मात्र या ठिकाणी फलंदाजाने मात्र या ठिकाणी धाव घेण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न केला आहे तर बॅटरने मात्र या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण केली आहे सामना टाय आणि सुपर ओव्हरची मॅच इथे मात्र आपण खेळवणार आहोत सुपर ओव्हरचा